जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूरा जी। नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, रामसेसचा लढा भाग 3 यामध्ये सर्वांचे स्वागत आहे। रामसेसच्या किल्लेदारांना राजांचा खलिता मिळून जवळपास 8 दिवस झाले होते। शहाबुद्दीन खान येताना शक्य होईल तितकी धार्मिक स्थळे उद्ध्वस्त करत येत होता, त्याबरोबरच गरीब जनतेचे धर्मांतर करण्यास त्याने सुरुवात केली होती। जे लोक आपला धर्म सोडत नव्हते त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करून झाले होते। त्याच्या या कामात कित्येक हिंदू सरदारही बादशहाचा रोष आपल्यावर येऊ नये म्हणून त्याला मदत करत होते। या सगळ्याच बातम्या किल्लेदारांकडे रोजच येत होत्या। शहाबुद्दीन खान किती क्रूर आणि उलट्या काळजात आहे याची माहिती किल्ल्यावरही येऊन धडकत होती। आपली जर अशी कीर्ती गुलशानबाद प्रांतात पसरली तर आपल्या भीतीने तेथील किल्लेदार लढाई करण्याच्या फंदात न पडता किल्ले आपल्या स्वाधीन करतील असेच त्याला वाटत होते। आणि याच कारणामुळे त्याने येताना अशा गोष्टी आरंभल्या होत्या। किल्ल्यावरील लोकांमध्ये मात्र अशा बातम्या ऐकून भीतीऐवजी त्याच्याबद्दल राग उत्पन्न होत होता। शेवटी तो दिवस उजाडला। खानाचा तळ किल्ल्याच्या पायथ्याशी पडला। किल्ल्यावरून तिकडे नजर जाईल तिकडे हिरवे झेंडे आणि कापडी तंबू दिसू लागले। खानाने आणलेली 10,000 फौज आणि वाटेत त्याला सामील झालेली 30,000 फौज अशी 40,000 फौज फाटा घेऊन किल्ल्याच्या पायथ्याशी तो जमा झाला। आल्या आल्या खानाने किल्ल्याला वेढा दिला। त्यामागे उद्देश हाच होता की यामुळे किल्लेदारावर दबाव येईल आणि तो स्वतःहून किल्ला आपल्या सपूर्द करेल। किल्ल्याला वेढा देऊन 2 दिवस उलटून गेले, पण किल्लेदाराचा कोणताही दूत खानाकडे येण्याचे चिन्ह दिसेना। शेवटी खानानेच आपला एक दूत किल्ल्यावर पाठवायचे ठरवले। त्यासाठी एका मराठी माणसाची नियुक्ती करण्यात आली। मराठी माणसाची नियुक्ती करण्यामागेही खानाचा कुठील हेतू होता? कोणत्याही मुसलमान अधिकारी पाठवला असता तर त्याच्यावर किल्लेदाराने कितपत विश्वास ठेवला असता हे सांगणे कठीण होते। जर दूत मराठी असेल तर त्याच्यावर जास्त विश्वास ठेवता येईल असेच त्याला वाटत होते। तसेच किल्लेदाराचे मन वळवण्याचा प्रयत्न फसला तर दूत मराठी असल्या कारणाने त्याला कोणतीही इजा केल्याशिवाय परत पाठवले जाईल हेही खान चांगलेच जाणून होता। दूत जिवंत परत येणार म्हणजे किल्ल्यावर किती फौजफाट आहे, आपल्याला किती प्रतिकार होऊ शकेल हे सगळेच त्याला समजणार होते। तिसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेस खानाचा दूत किल्ल्याच्या मुख्य दरवाजासमोर उभा राहिला आणि शिरस्त्याप्रमाणे पहारेदाराने दरवाजाच्या झडपीतून त्याला विचारले, कोण आहे? मी या सरदाराचा दूत आहे, किल्लेदारास निभडायचंय। खान साहेबांनी निरोप धाडला किल्लेदारासाठी, दूताने आपले येण्याचे कारण सांगितले। एकटाच कुणी दूत असेल तर त्याला बेलाशक हात घ्या असा किल्लेदाराने आपल्या पहारेकरांना आधीच सुकुम सोडला असल्याने महाद्वाराला लागून असलेला एक छोटा दरवाजा उघडला गेला आणि दूताला त्याचा घोडा बाहेरून ठेवून आत घेण्यात आली। दूत जसा छोट्या दरातून आत आला त्याच्याकडून हत्यारे काढून घेतली गेली, त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली, त्याला एका घोड्यावर बसवण्यात आले आणि काही वेळातच त्याला किल्लेदारासमोर उभे करण्यात आले। डोळ्याची पट्टी काढा, किल्लेदाराचा आवाज घुमला आणि दूताच्या डोळ्यावरील पट्टी उतरली गेली। दूत एका खाईशा मोठ्या खोलीत उभा होता। खोलीच्या खिडक्यांवर पडदे टाकण्यात आले होते। समोरच किल्लेदार एका आसनावर बसला होता। त्याच्याकडून थोड्या दूर अंतरावर एक कारकून हाताची घडी घालून उभा होता। दोघेही दूताकडे रोखून पाहत होते। दोघांच्या मनात काय विचार चालू आहे याचा काहीसा अंदाज घेण्याचा दूत प्रयत्न करत होता। बोल, काय संदेश आहे? किल्लेदाराने काहीसे दरडावून विचारले। जी, काहीसा भानावर येत दूताने आपल्या कमरेला खोचलेला खलिता किल्लेदारासमोर धरला। किल्लेदाराचा आवाज ऐकूनच त्याच्यापुढे बोलण्याची दूताची हिंमत झाली नाही। किल्लेदार जागेवरूनच मुळीच हल्ला नाही, अगदी चळपळाईने कारकून पुढे आला, दूताच्या हातातील खलिता आपल्या हातात घेतला आणि तो आदबीने किल्लेदाराच्या सपूर्द केला। किल्लेदाराने खलिता हातात घेतला आणि नंतर काहीसा विचार करत परत कारकुनांच्या हाती देत त्याने त्यालाच तो वाचण्यास सांगितले। कारकुनाने खलिता मोठ्याने वाचण्यास सुरुवात केली। किल्लेदार रामसेज, बादशाह सलामत आलमगीर औरंगजेब के हुकुम से जितने जल्दी हो सके किला सरदार शहाबुद्दीन खान के सुपुर्द करे। किले पर जितने भी लोग हैं वो बादशाह सलामत की रैयत होगी, आज से उनको बादशाह सलामत को लगान देनी होगी। इनमें जितने भी कापर होंगे उनको अलग से जिजा कर देना होगा, अगर कोई इसे देने से इनकार करेगा तो उसे बगावत मानी जाएगी, उसका सर कलम किया जाएगा। लेकिन अगर कोई इस्लाम कबूल करता है तो उसे जिजिया देने की जरूरत नहीं है। मान शनशाह आलमगीर उसको अपनी फौज में शामिल करेंगे, अगर किलेदार किला देने से इनकार करता है
तो किले पर हमला किया जाएगा, उसे माफी नहीं मिलेगी। उसका सर कलम करके किले के दरवाजे पर लटकाया जाएगा। अगर किलेदार राजी खुशी से किला सरदार के सुपुर्द करता है तो उस पर बादशाह सलामत की रहम होगी, उसे इच्छा सा अच्छा सा इनाम दिया जाएगा। सरदार शहाबुद्दीन खान, सिपेसालर शहंशाह आलमगीर औरंगजेब। कारकुन जसा जसा खलीचा वाचत होता, किल्लेदाराचा चेहरा लाल होत होता। दूत मात्र आता मनातून घाबरला होता। खलीता वाचत असताना त्याने मान खाली घातली होती। त्यातला त्यात समाधानाची गोष्ट फक्त एकच होती, किल्लेदार त्याच्याच धर्माचा होता। किमान त्याचा विचार करून तरी त्याला कोणतीही इजा झाल्याशिवाय तिथून बाहेर पडण्याची आशा होती। खलीता वाचून पूर्ण झाला आणि दूताने मान वर करून किल्लेदाराकडे पाहिले। किल्लेदाराच्या डोळ्यात अंगार फुलत होते। दूताला खानाने इतके पडून पाठवले होते, पण किल्लेदारापुढे बोलण्याची त्याची हिंमतच झाली नाही। ठीक आहे, तुझ्या खानाला निरोप सांग, जे काय करायचं असेल ते कर, पर ह्यो किल्लेदार जवळ जित आहे तोवर किल्ल्यावर तुझी सावली सुदीक पाडायची नाही। आणि हे बी सांग, तुझ्या या बादशाला ओळखत नाही आम्ही, आमचा राजा एकच होता शिवाजी राजा, आणि आता आमचा संभाजी राजा आमचा राजा आहे, जा योच निरोप दे खानाला। इतकं बोलून किल्लेदार उठून उभा राहिला। हे कोण आहे रे, याचे डोळे बांधा आणि याला सलामत किल्ल्याच्या बाहेर काढा, दगाबाजी करायला आम्ही काय बादशाह नाही। शेवटचे वाक्य किल्लेदाराने मुद्दामच सुधारले होते। एक जण धावत पळत आताला, त्याने दूताचे डोळे बांधले आणि त्याला सुखरूप किल्ल्यातून बाहेर पडवले। दूताने आणलेला निरोप ऐकून शहाबुद्दीन खान पुरता चवताळला। त्याने जितकी माहिती मिळवली होती त्यानुसार किल्ल्यावर जास्तीत जास्त 800 माणसे होती, त्यातही मुलांचा वृद्धांचा आणि महिलांचा समावेश। म्हणजे लढणारे सैनिक असतील तर ते 500 अधिक नसणार, हाच त्याने मनाशी विचार केला। आणि त्या 500 लोकांच्या जीवावर किल्लेदार आपल्याला असा संदेश पाठवतो हेच मुळी त्याच्या डोक्यात शिरत होते। आपल्या माणसांचा विचार न करणारा किल्लेदार नक्कीच वेडा असावा असा त्याचा समज झाला। वेट लागल्याशिवाय का कोणी 12,000 फौजेशी आणि 30,000 घोडदळाशी 500 लोक घेऊन लढायची गोष्ट करेल? अरे 40,000 फौज कुणाची? तर ज्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार अफगाणिस्तानापर्यंत वाढवला त्या आलमगीर शहानशहाची। 500 ते 600 तोफा, मुबलक दारुगोळा आणि कसलेले शिपाई असलेली फौज कुठे, आणि 500 सैनिक कुठे? आणि म्हणूनच दूताने आणलेल्या संदेशावर विश्वास ठेवणे त्याला अवघड साथ होते। आजपर्यंत त्याने बादशाहच्या अनेक मोहिमेत हिरारीने भाग घेतला होता, कित्येक मोहिमा त्याने फत्ते केल्या होत्या। कित्येक जण त्याच्या क्रौऱ्याच्या कथा ऐकूनच युद्ध न करता शरण आले होते। बघता बघता त्याचा चेहरा तापला। कोण आहे मार, त्याने मोठ्याने आवाज दिला आणि एक शिपाई अगदी धावत पळत तंबूत आला। जाओ जल्दी और उनको बुलाओ, माने को बुलाओ, ज्याने हुकुम सोडला। काही वेळातच त्याचा हेर त्याच्या पुढात उभा राहिला। कितने लोक बताए तुमने किल्ले पर, त्याने दरडावून विचारले। आडदान शरीराचा संतापलेला खान त्याच्या हिराला मृत्युमंत यमदूत भासला। सब मिलाकर 800 लोक ही होंगे सरदार, हिराने घाबरत उत्तर दिले। और बताओ, उनमें बूढ़े बच्चे और औरत भी है, किले पर एक भी तोप नहीं है, आमने सामने की लड़ाई होती है तो आधा दिन भी नहीं टिक पाएंगे। हिराने जे आधी सांगितले होते तेच परत सांगितले। हे ऐकताना सरदाराची नजर हिरांवर खिळली होती। हेर आपल्याशी खोटे बोलत तर नाही ना, याचीच खान खात्री करून घेत होता। ठीक है, जाओ और सिपाही को अंदर भेजो, म्हणत खानाने त्याला आज्ञा दिली। खानाच्या तंबूत त्याच्यासह एकूण 7 मसलत करत होते। किल्लेदाराकडून आलेला निरोप खानाच्या अगदी जिवारी लागला होता। युद्ध तर अटळ होते, पण इतक्या दिवसात खानाला मरड्यांच्या युद्ध कलेची चांगलीच ओळख झाली होती आणि त्यामुळेच तो प्रत्येक गोष्ट सावधगिरीने करत होता। तसे पाहिले तर एका नजरेत भरणारा किल्ला घ्यायला कितीसा वेळ लागणार? त्यातून त्याच्या आजूबाजूला दऱ्याखोराही नाही, गडावर देखील काहीशे माणसं, शस्त्रसाठाही कितीसा असणार, आणि तरी त्याचे मन काहीसे संशयक होते। म्हणूनच त्याने किल्ल्यावर चढाई करण्यापूर्वी आपल्या अधिकाऱ्यांशी मसलत करण्याचा निर्णय घेतला होता। प्रत्येकजण आपापली मते मांडत होता, पण एक मत काय होत नव्हते। शेवटी बऱ्याच वेळाने 1,000 फौजेनेशी हजारीने किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर हल्ला चढवावा आणि किल्ला ताब्यात घेऊन किल्लेदाराला कैद करून खानापुढे हजर करावे असे ठरले। खानाला ही योजना पसंत पडली। एकतर त्याने 2 गोष्टी साध्य होणार होत्या, जे नुकसान होणार होते ते युद्धाच्या मानाने खूपच कमी असणार होते, आणि दुसरे म्हणजे ज्या किल्लेदाराने आपला हुकूम मानण्यास नकार दिला
त्याला कैद करून खानाचा अभिमान सुकावणार होता। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्कीच कळवा, आणि आवडल्यास आमचे राजमुद्रा चॅनल नक्की सबस्क्राइब करा।